श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा साजरा केला जातो यावर्षी या विवाह सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष होते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने हा सामुदायिक विवाह सोहळा अगदी उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडला गेला यावर्षीच्या विवाह सोहळ्यात तब्बल तेरा जोडप्यांचा विवाह पार पाडला हा विवाह सोहळा नगर येथील पटांगणामध्ये दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पाच ते सहा हजार वरड्यांच्या उपस्थितीत साजरा केला गेला यावेळी सर्वप्रथम माणिक नारायण पेटकर यांच्या शुभ हस्ते कुलदैवत श्री जांबुमुनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर विवाह सोहळ्यात समाजातील सर्व दानशूर व्यक्तींकडून सर्व आशीर्वाद रूपाने अक्षता टाकण्यात आल्या त्याचबरोबर सर्व संसार उपयोगी साहित्य व श्री जांबुमुनी महाराजांची प्रतिमा रतिकांत कमलापुरे यांच्यातर्फे देण्यात आली श्रीनिवास मेहत्रे यांच्याकडून कपाट तर घरगुती साहित्य चादर बेडशीट संजय मेहत्रे यांच्या वतीने देण्यात आले याचबरोबर मिक्सर बाबू भंडारे यांच्या वतीने देण्यात आले लग्नातील थंड पाण्याची व्यवस्था हनुमंत जंगम यांच्या स्मरणार्थ थे ठेवण्यात आली होती माजी खासदार धनमण्णा सादूल यांच्या वतीने टॉवेल व नॅपकिन देण्यात आले वराडांच्या जेवणाची व्यवस्था श्रीनिवास जंगम व्यंकटेश हन्मा पागोलू दत्तू आसादे परशुराम वाघमारे बाबू विटे शिवलिंग मेहत्रे अशोक करमोळू सिद्धप्पा वाकीटोळू सिद्धलिंग मेहत्रे सुरेश करमोळू नागनाथ देशम व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली होती यानंतर सर्व वधूवरांची वरात बापूजीनगर पटांगणातून लष्कर सरस्वती चौक येथील मारुती मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली सदर लग्न समारंभास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात नईम खान तसेच आमदार प्रणिती शिंदे भाई जगताप सुभाष देशमुख माजी आमदार नरसय्या आडम विश्वनाथ चाकुते महेश कोठे व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती